अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे विजेचा शॉक लागून एक तरुण जखमी झाला आहे तर दोन बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत। तोंडापूर येथील ग्रामपंचायतीच्या डीपीचा विद्युत प्रवाह तारांमध्ये उतरल्याने विजेचा शॉक लागून 19 वर्षीय अल्ताप तुराप तडवी हा तरुण जखमी झाला आहे तर विजेचा शॉक लागल्याने दोन बकऱ्या देखील जागीच मरण पावल्या आहेत। अल्ताप दुपारी 4 वाजेच्या सुमारास बकऱ्या चारून घरी येत असताना ही घटना घडलेली आहे। यात सुमारे 30,000 नुकसान झाले असल्याची माहिती सदर बकरी मालक यांनी दिली आहे तर सदरील घटना घडल्यावर उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी आले नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।